जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्या आधारावर आणि जिजाऊच्या कामाच्या त्याच्यावर मी 100% विजय होईल. कुठला मुद्दा घेऊन आपण मतदारांसमोर जात आहे? काम जे केलेलं आहे, काम जिजाऊचं काम आणि माझं काम. किती मोठं आव्हान आहे विरोधकांचं? जनतेच्या बरोबर, जनता माझ्याबरोबर आहे, आम्ही जनतेच्या बरोबर नाही. सांबरे साहेबांबरोबर आणि माझ्याबरोबर मला जनतेने उभं केलेलं आहे. सांबरे साहेबांनी आधार दिला, सांबरे साहेबांच्या पक्षात गेलो, मात्र जनतेचा प्रचंड रेटा, कार्यकर्त्यांची प्रचंड मागणी आणि त्या अनुषंगाने मी उभा आहे जनतेच्या भरोशावर आणि जनता 100% विजय करेल. आमच्या बाबतीत निगेटिव्हचा थोडा अपप्रचार हे ते त्याच्याकडे माझ्या कार्यकर्ता किंवा शिवसैनिक, मी स्वतःला भाग्यवान समजतो की येथील प्रमुख पदाधिकारी सोडून संपूर्ण जव्हार मोखाडा वाडा विक्रमगडची शिवसैनिक हे एका कट्टर कडव्या शिवसैनिकासोबत आहेत, बाळासाहेबांच्या शिवसैनिकासोबत आहेत, दिगेसाहेबांच्या शिवसैनिकासोबत आहे. काम केल्याची काहीतरी मला पोच पावती भेटली आणि सगळ्यात मोठा आधार मला निलेश सांबरे साहेबांच्या माध्यमातून जिजाऊंनी दिला आणि हा आधार माझा शिवसैनिक, माझा कार्यकर्ता, आता मी त्यांचा कार्यकर्ता झालेलो आहे, त्यामुळे विजय आमचा पक्का आहे. आपल्यावर कुठून दबाव वगैरे येतोय का? बिलकुल नाही, माझ्यावर फक्त दबाव जनतेचा होता. माघार घ्यायची नाही, माघार घेतलं तर साहेब आपलं राजकारण संपेल, अशा प्रकारचा दबाव हा जनतेचा होता. उभा राहायला पण जनतेचा दबाव होता आणि माघार न घेण्यासाठी पण जनतेचा दबाव होता. पालघर आणि बोईसर या दोन्ही ठिकाणी खरं तर महायुतीत बंडखोरी झाली होती, आपण ही बंडखोरी केली, त्या ठिकाणची दोन्ही ठिकाणची बंडखोरी जी आहे ती मोडीत काढण्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना यश आलं, मात्र आपली बंडखोरी कायम आहे. कशा पद्धतीने काही दबाव येतोय का, किंवा जे जिल्हा परिषद अध्यक्षपद आपल्याकडे आहे त्याच्यावरती कुठे आता गदा येईल? बंडखोर वगैरे मी नाही, मी जनतेचा उमेदवार आहे, जिजाऊची साथ आहे. बंडोगारा शब्द वापरू नका, मी बंडखोरी केली नाही. प्रामाणिक काम करण्याची पोस्ट पावती जनतेने मला उभं केलं आहे आणि मी प्रामाणिकपणे काम करेन. सांबरे साहेबांच्या माध्यमातून जी कामं आहेत हे विकास या जोरावर भविष्यातलं करप्शन संपवण्यासाठी या भागाचा, आता प्रचंड जे कुपोषण, बालमृत्यू, शिक्षक कमी आहेत याच्यावर अध्यक्ष म्हणून हे तुम्ही सगळ्याच पत्रकारांनी, सर्व जनतेने, सर्व समाजाने बघितलेलं आहे. आता जो असे काही मुद्दे आहेत की पेसाच्या विरोधात निलेश सांबरे आहेत, पेसाच्या विरोधात प्रकाश निकम आहे, त्या मी त्यांना कुठला शब्द वापरेन नाही, त्या बुजगावण्यांना आणि त्या सुवरांना मी सांगू इच्छितो, मी माझ्या समाजासाठी, पेसासाठी, सगळ्यांनी बघितलं, सगळ्या महाराष्ट्राने बघितलं की त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं, आम्ही आंदोलन केलं, महाराष्ट्राची भरती झाली. त्यांनी अशा प्रकारची स्क्रिप्ट तयार केली आहे भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी, काही गडवे असतील त्यांनी, काही विरोधक असतील त्यांनी, का प्रकाश निकमुळे भरती झाली नाही, त्यांच्या बुद्धीची क्यू करायला वाटते. माननीय सर्वोच्च न्यायालयात हा खटला चालू आहे आणि त्या खटल्यामध्ये म्हणे निलेश सांबरे हे केलेले आहेत. निलेश सांबरे साहेबांनी त्यांच्या मुलीची शपथ आणि सगळीकडे त्यांची भाषणं सुद्धा व्हायला झाली आहेत की मी आदिवासी समाजांच्या विरोधात नाही, मी सर्व समाजाला घेऊन जाणार आहे. ज्या दिवशी मी सुप्रीम कोर्टामध्ये मी रीट दाखल केली असं सिद्ध होईल त्या दिवशी मला उघड्या याच्यात फाशी द्या, अशा प्रकारचा कोण माणूस सांगेल? आणि तरी सुद्धा निगेटिव्ह फेक बातम्या, काही एक विशिष्ट लोक आहेत ते निगेटिव्ह फेक बातम्या फेकतात. मी त्यांना सांगू इच्छितो, मला त्या मुलांनी त्यावेळेस, ज्यावेळेस विक्रमगड इथे मोर्चा झाला आणि मोर्चामध्ये माझ्या नावाचा उधोउधव केला, ज्यांनी माझ्या नावाने शिमगा केला त्याच लोकांनी मला सांगितलं साहेब आमची चुकी झालेली आहे. आणि जे पेसामध्ये जे विद्यार्थी लागले आहेत, एकही विद्यार्थी सांबरे साहेबांच्या विरोधात, प्रकाश निकमच्या विरोधात किंवा कुठल्याही पदाधिकारीच्या विरोधात नाही, त्यांचं कल्याण केलेलं आहे, त्यांचं कल्याण झालेलं आहे. त्याच्यामुळे असं फेक न्यूज किंवा फेक निगेटिव्ह ते तयार करतात. कागदपत्र आणलेले आहेत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सगळे आणि 15-16 तारखेला हे सब पडदा फाशू जाईल.